जिल्हा परिषद खरं महिला व बाल कल्याण विभागाचा आढावा या ठिकाणी घेण्यासाठी आणि कोविडचाही आढावा या ठिकाणी घेण्यासाठी आणि महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ज्या ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत की नाही हे बघण्यासाठी आम्ही खरं या ठिकाणी आलेलो आहोत. त्याच्यासोबतच आमच्या संघटनात्मक मीटिंगा देखील आहेत आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांना देखील आम्ही भेटणार आहोत. जिल्हा परिषदेमध्ये प्रामुख्याने आपण बघितलं असेल की या कोविडच्या काळामध्ये सर्वात जास्त जे इफेक्ट झाला तो महिलांवर आणि बालकांवर झाला. त्याचा आढावा घेणं अतिशय गरजेचं आहे कारण त्यांच्यापर्यंत तो आहार पोचतो आहे की नाही पोचत आहे. त्यांना ज्या प्रमाणामध्ये फॉर्टिफाईड न्यूट्रिशन पोचवायला पाहिजे ते तिथपर्यंत येत आहेत की नाही, जे प्रोटेक्शन ऑफिसर्स आहेत ते काम करतायत की नाही करतायत, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि जळगावमध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण कमी होतं ते त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी येते आहे की नाही, वर येत आहेत की नाही, आणि PCPNDTचा जो ॲक्ट आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन मोठ्या प्रमाणात आणि व्यवस्थित होत आहे की नाही. चाईल्ड मॅरेजेसच्या खूप साऱ्या कंप्लेंट्स होत्या आणि या सगळ्या गोष्टींच्या कंप्लेंट्स काय आहेत, किती तथ्य आहेत आणि त्याच्यावर काय निराकरण होत आहे की नाही होत आहे याच्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज जळगावमध्ये आलो. त्याच्यामध्ये अमृत आहार योजनेबद्दल मला काही कंप्लेंट्स मिळाल्या. अमृत आहार योजना ही जी आहे ही आदिवासी विभागाच्या मार्फत म्हणजे आदिवासी विभागाच्या तर्फे ती केल्या जाते, त्याच्या योजनेचं नियोजन होतं, पण ती महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या मार्फत म्हणजे आमची एजन्सी वापरते फक्त, तर त्याच्यामध्ये काही कंप्लेंट्स होत्या. बाकीचं जे हॉटमील आहे जे आम्हाला या कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला THR-मध्ये कन्वर्ट करावं लागलं तर त्याच्यामध्ये सुरळीत वाटप झालं आहे असं मला काही लोकांनी सांगितलं. पण मॅडम खूप चॅलेंजेस आम्हाला सामोरे जावं लागलं आणि विरोधक काय टीका करतात त्यांचं कामच आहे. मी मगाही बोलताना हेच बोलली की एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि पुढचे चारही वर्ष ते विरोधी पक्ष म्हणून काम करतात. महिला आयोग आणि बाल चाइल्ड राईट कमिशन ची गठन होत आहे, त्याला क्वॉझी ज्युडिशियल बॉडीज आहेत या, त्याला तशी लोकं लागतात, काही वकील लोक, काही अनुभवाची लोक, तर त्याच्या मीटिंगा झालेल्या आहेत आणि लवकरच ते होईल. पण तोपर्यंत तर आम्ही सातत्याने काम करतोय. जेंडर बजेटिंग हे पहिल्यांदा आमच्या या काळामध्ये झालेलं आहे आणि वुमेन्स कमिशन आणि चाइल्ड राईट कमिशन तुम्ही बघितलं असेल आढावा माहिती नाही पण प्रत्येक डिव्हिजन लेवलवर त्यांचे ऑफिसेस आणि रिसिव्हिंग सेंटर्स आम्ही उघडतो आहे. महिला व बाल कल्याण भवन देखील उघडतोय. म्हणजे सगळ्या ज्या महिला व बाल कल्याण विभागाच्या ज्या सगळ्या योजना आहेत, जे सगळे ऑफिसेस आहेत, त्यांना एका ठिकाणी बसायचं ठिकाण आणि वन विंडो सारखं एक आम्ही योजना केलेली आहे महिला व बाल कल्याण भवनाच्या अंतर्गत आणि ती थोडंसं प्रोसेस लागेल त्याला ऍक्टिवेट व्हायला, पण ती ऍक्टिवेट झाली की खूप सुविधा उपलब्ध होते. म्हणजे वुमेन्स कमिशनसाठी तुम्हाला आता मुंबईला जावं लागणार नाही. वुमेन्स कमिशन असो या नसो तुम्ही तुमच्या डिव्हिजन ऑफिसवर त्या ठिकाणी कंप्लेंट देऊन जे काय आपल्याला मदत पाहिजे आहे, जे काही निराकरण आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला अवेलेबल राहील. 30,000 किलोमीटरचा प्रवास केला म्हणजे 50,000 किलोमीटरचा प्रवास केला आपण, काय कसा अनुभव असला आपला 50,000 किलोमीटर? चॅलेंजेस आहे ना, हे सगळं खूप मोठं चॅलेंज आहे. तुम्हाला कोणीतरी विचारलं आज की वर्षपूर्ती महाविकास आघाडीला होती आहे आणि ते काय सांगाल, तर माझं एवढंच सांगणं आहे की ही महाविकास आघाडी जी झाली ही महाराष्ट्राला एका नवीन गती देण्यासाठी झाली आणि कॉमन मिनिमम प्रोग्रॅमच्या अंतर्गत जे काही आम्ही तिथे नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर आम्ही चालतोय. पण आम्हाला श्वास घ्यायला पण वेळ मिळालेला नाही. बाकी सगळ्या सरकारला असा थोडासा वेळ मिळत असतो आणि त्याला आपण हनीमून पिरियड म्हणतो, तर तसा काही आम्हाला वेळ मिळाला नाही. आम्ही शपथ घेतली आणि चॅलेंजेस आमच्या समोर आले,
मार्चचं बजेटचं अधिवेशन होतं आणि बजेटचं अधिवेशन संपतानाच हा कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाला. तर हे सगळे चॅलेंजेस होते आणि हे चॅलेंजेस आम्ही स्वीकारले. एक वर्ष खरं आमचं कष्टाचं गेलं, प्लॅनिंग आम्हाला खूप करावे लागले, चॅलेंजेस एक्सेप्ट करावे लागले आणि ते चॅलेंजेस आम्ही एक्सेप्ट केले आणि आज तुम्हाला दिसतोय की कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. आमचा कॅप्टन नंबर वन आहे. विरोधक टीका करताय की तीन तिकडा काम बिघडा सारखा म्हणतात, पण मात्र एक वर्ष होत आलंय, म्हणजे दोन महिने पडेल, एका महिन्यात पडेल असं म्हणतात, एक वर्ष होत आलंय, तुम्ही कसं बघताय याकडे, पुढे कशी वाटचाल? मी म्हटलं की खूप चॅलेंजेस आम्हाला सामोरे जावं लागलं आणि विरोधक काय टीका करतात त्यांचं कामच आहे. मी मगाही बोलताना हेच बोलली की एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि पुढचे चारही वर्ष ते विरोधी पक्ष म्हणून काम करतील. चाळीसगाव मध्ये एक देशमुख आहे, ते वीरगती प्राप्त झाली, त्याबद्दल काय? जी लोक आर्मीमध्ये, मिलिटरीमध्ये किंवा आर्म फोर्सेसमध्ये काम करतात आणि स्वतःच्या आयुष्याचं पूर्ण त्या ठिकाणी त्याग करतात, त्या लोकांना सलामच केला पाहिजे. चाळीसगावमध्ये मला आजच कळलं आणि आम्ही मीटिंग सुरू व्हायच्या आधी त्यांना श्रद्धांजली देखील दिली. खरं हा देश सुरक्षित राहायला पाहिजे आणि या देशासाठी जे लोक आपला जीव देतात त्यांचं कुटुंबही आम्ही सुरक्षित ठेवलं पाहिजे.